नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक नवीन अपडेट चला तर जाणून घेऊयात काय आहे अपडेट तर पहा मध्ये आपण पाहिलं की पोलीस भरतीसाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्व शासनाने जाहीर केल्या होत्या व पोलीस भरती लवकरात लवकर, लवकर होईल असे सांगण्यात आले होते परंतु आत्ताच आपल्या सर्वांसमोर एक नवीनच बातमी येते की पोलीस भरतीला स्थगिती तर का दिली आहे स्थगिती हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर पाहूया तर पहा उमेदवारांमध्ये संताप यंत्रणेकडून प्रशासकीय कारण पुढे प्रशासकीय कारण प पुढे करून शासनाने पोलीस भरतीला स्थगिती दिलेली आहे राज्य सरकारने पुन्हा एकदा उमेदवारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून दोनच दिवसांपूर्वी घोषित केलेली सुमारे पंधरा हजार पदांची पोलीस भरती स्थगिती केली आहे प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले असून पुढील तारीख यथावकाश कळविण्यात असल्याचे म्हटले आहे पोलीस शिपाई संवर्गातील चौदा हजार नऊशे छप्पन्न पदांच्या भरतीची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून सुरू होणार होती तथापि प्रशासकीय कारणास्तव तितूर्त स्थगित करण्यात आली आहे जाहिरात देण्यासंबंधीची पुढील कार्यवाहीची तारीख अवकाश ये कळविण्यात येईल असे कुमार यांनी परिपत्रकात म्हटले आहे मागील तीन वर्ष सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरळीत झाली नाही त्यात पोलीस शिपाई भरतीही झाली नव्हती त्यामुळे शासनाच्या पोलीस भरतीच्या घोषणेमुळे उमेदवारांचे उत्साहाचे वातावरण होते तर पहा की दोन दिवसापूर्वीच बातमी आली होती की पोलीस भरती होणारे फॉर्म वगैरे चालू होणार आहेत जाहिरात येणार आहेत परंतु आता एक बातमी पाहायला मिळते की पोलीस भरतीला स्थगिती वस्त आ, ही बातमी खरी आहे मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडत होता की खरे आहे का खोटे आहे परंतु आ, ही बातमी खरी आहे व पोलीस भरतीला स्थगिती स्थगिती देण्यात आलेली आहे व पुढील जी काही तारीख असतील ती लवकरच जाहीर केली जाईन तेव्हा व्हिडिओमार्फत सर्वांना कळेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद